महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तृतीयपंथी पवन यादव यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. तसेच उज्ज्वला गॅस योजनेचा काही उपयोग नाही, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून संध्या सव्वालाखे यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा केल्या. तृतीयपंथी पवन यादव यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी पवन म्हणाल्या की मी इंदिरा गांधी यांच्या विचारधारेचे अनुसरण करते आणि काँग्रेस पक्षासोबत जुळून मला समाजासाठी कार्य करता येईल. तसेच त्यांनी यावेळी संध्या सव्वालाखे यांचे पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभारही मानले. काय झालं की समाजात सर्वांना आपण प्रतिनिधित्व दिलं, सर्व समाजाला दिलं, मग तो भारतीय समाज असो, सिंधी समाज असो, सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलं, तेव्हा यांचा समाज सुद्धा या ठिकाणी उपेक्षित आहे. यांच्याशी आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर मला काम करायचं आहे, तेव्हा आम्ही यांना महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत आणि त्यांच्या लोकांना मार्गदर्शन करणार आहे. देखिए, महाविकास आघाड़ी सरकार है और मैं नहीं जानती कि पार्टी भले ही हमारे लिए अलग अलग है, लेकिन कोई पार्टी सही गलत नहीं. पार्टी के लोगों में विचारधारा होनी चाहिए समाज के प्रति, और उस विचारधारा मुझे इंदिरा गांधी जी से मिलता है. और मैं इसलिए मुझे लगा कि नहीं, इस पार्टी में जुड़ के मैं पूरे समाज की मदद कर पाऊंगी.